आता आपल्याला काय सोडायचं येतं, दहावी गणित भाग एक, त्याच्यानंतर प्रकरण सहावं सांख्यिकी, त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह सहा मधला प्रश्न क्रमांक 16 काय दिला आहे. एका सर्वेक्षणातील शालेय विद्यार्थ्यांची विविध खेळांतील आवड जाणण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणामध्ये मिळालेली माहिती पुढील वृत्तालेखात दाखवली आहे. एकूण विद्यार्थी संख्या 1000 असल्यास, आपल्याला विद्यार्थी संख्या दिलेली आहे 1000 विद्यार्थी. ओके, प्रश्न काय विचारलाय, क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती, फुटबॉल हा खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो, अन्य खेळांना पसंती देणारे विद्यार्थी किती. ओके, आपल्याला वृत्तालेखामध्ये काय काय दिलं, क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती आहे, त्याची केंद्रीय कोणाचे माप किती दिले 81 अंश, फुटबॉलचे 63 अंश, हॉकीचे 54 अंश, अन्य विद्यार्थ्यांचे 72 अंश, खो खोचे 45 अंश, कबड्डीचे 45 अंश. आपल्याला क्रिकेट फुटबॉल आणि अन्य खेळ म्हणजे क्रिकेट फुटबॉल आणि अन्य खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायला सांगितली. ओके, आपल्याला एकूण विद्यार्थी माहिती आहेत 1000 आहेत ते, तर आपल्याला ते सूत्र कुठलं वापरायचं आहे, केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र काय आहे ते, केंद्रीय कोनाचे माप बरोबर. आता आपल्याला इथे क्रिकेट आवडणारे विद्यार्थी काढायचं आहे पहिलं, तर त्यासाठी आपलं काय करावं लागेल, क्रिकेट आवडणारे विद्यार्थी भागिले एकूण विद्यार्थी गुणिले किती काय, संपूर्ण वर्तुळाचे माप किती आहे 360 अंश. ओके, म्हणजे गुणिले 360 अंश. तर आपण ते डायरेक्ट आपण लिहून घेऊया, क्रिकेट आवडणारे विद्यार्थी, त्यासाठी आपण सूत्र वापरूया कुठलं, केंद्रीय कोनाचे माप बरोबर क्रिकेट आवडणारे विद्यार्थी भागिले एकूण विद्यार्थी गुणिले 360 अंश. ओके, आता आपल्याला केंद्रीय कोनाचं माप कुठलं घ्यायचं आहे, क्रिकेटाचं, कारण आपल्याला क्रिकेट आवडणारे विद्यार्थी काढायचे आहेत, त्यासाठी केंद्रीय कोनाचं माप किती आहे क्रिकेटाचं, 81 अंश आपल्याला दिलेलं आहे. क्रिकेट आवडणारे विद्यार्थी आपल्याला माहिती नाहीत, ओके, म्हणून आपण इथे एक्स मानूया त्यांना, फुटबॉल आवडणाऱ्या विद्यार्थ्याला वाय मानूया, अन्य खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांना काय मानूया, झेड मानूया. ओके, अशा प्रकारे एक्स वाय झेडची आपण किंमत किती विद्यार्थी तिथे काढू शकतो. ओके, पहिला आपण क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती काय मानलेला आहे, एक्स मानले, एकूण विद्यार्थी किती दिला आपल्याला 1000 गुणिले 360 अंश. ओके, आता शून्य घालून टाकूया, अंशस्थानचा छेदस्थानचा घालून टाकतो. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे आपण 100 इथे भागिले एक्सला, तर इकडे आणू, म्हणजे काय होणार, गुणिले, म्हणजे एक्स बरोबर 81 गुणिले 100, तर 36 एक्सला गुणिले इथे आणल्यानंतर काय होणार, भागिले 36. ओके ओके, आता काय तर 9 भाग जातो, 9 चौक 36, 99 81. ओके, तर 4 ह्याला भाग जात नाही, पण ह्याला भाग जातो, 4 2 8. ओके, 200 लग राहिले, 4 5 20, आता 25 गुणिले 9 किती होतात, 225. तर एक्स म्हणजे 225 आला, म्हणजे क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती आहे, 225. ओके, म्हणून क्रिकेट आवडणारे विद्यार्थी 225 आहेत. आता आपल्याला दुसरं काय काढायचं आहे, फुटबॉल खेळ आवडणारे विद्यार्थी, म्हणजे फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय कोनाचे माप बरोबर फुटबॉल आवडणारे विद्यार्थी भागले एकूण विद्यार्थी गुणिले 360, म्हणजे क्रिकेटच्या बदली बाबतीत आपल्याला फुटबॉल घ्यायचा आहे. फुटबॉल किती, 63 दिला आहे, म्हणजे 81 जागी काय येणार, 63, आणि 1 जागी काय येणार, वाय. ओके, कारण फुटबॉल आवडणारे विद्यार्थी आपण वाय मानूया. ओके, तर आपण लिहून घेऊया, फुटबॉल आवडणाऱ्या विद्यार्थ्याचे केंद्रीय कोनाचे माप बरोबर फुटबॉल आवडणारे विद्यार्थी भागले एकूण विद्यार्थी गुणिले 360 अंश, म्हणजे मगाशी आपण क्रिकेट घेतलेलं, ते क्रिकेटच्या बदलीच फक्त फुटबॉल घेतलं, फुटबॉल आवडणाऱ्या विद्यार्थ्याचे केंद्रीय कोनाचे माप किती आहे, 63 अंश बरोबर फुटबॉल आवडणारे विद्यार्थी आपण वाय मानलेले, एकूण विद्यार्थी किती आहे, 1000 आपल्याला माहीत आहेच, गुणिले 360 अंश. ओके, हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके, तर आपण मगासारखं 100 तिकडे नेऊया, वाय बरोबर 100 गुणिले 63 भागले काय ना, 36. ओके, त्याला 3 भाग जातो, 3 1 3 3 2 6 3 2 6 3 1 3. ओके, त्यानं 4 भाग जातो. ओके, 4 3 12, 4 2 8, 4 5 20, वाय बरोबर 25 गुणिले 21 भागिले 3 3 7 21. ओके, तर 25 गुणिले 7 किती होतात, 175, म्हणजे फुटबॉल आवडणारे विद्यार्थी किती, 175. विद्यार्थी की ज्यांना फुटबॉल गेम आवडतो. ओके, तर तिसरं,
तिसरं अन्य खेळ आवडणारे विद्यार्थी आपल्याला काढायला सांगितले. म्हणजे अन्य खेळ आवडणारे विद्यार्थ्यांच्या केंद्रीकोनाचे माप बरोबर अन्य खेळ आवडणारे विद्यार्थी भागले एकूण विद्यार्थी संख्या गुणिले 360 अंश. ओके, अन्य खेळ आवडणारे विद्यार्थ्यांचे केंद्रीकोनाचे माप बरोबर अन्य खेळ आवडणारे विद्यार्थी भागले एकूण विद्यार्थी गुणिले 360. म्हणजे फुटबॉलच्या ठिकाणी आपण अन्य खेळलेले, तर अन्य खेळाचे माप किती आहे, केंद्रीकोनाचे आकृतीमध्ये किती दिलं आहे वृत्तालेखामध्ये, हे पहा इथे 72 अंश दिलं आहे. ओके, जे काय येणार 72 अंश बरोबर. आता आपण क्रिकेटला एक्स मानलं, फुटबॉलला वाय मानलं, आता अन्य खेळला काय मानूया, झेड माने. भागिल एकूण विद्यार्थी 1000 गुणिले 360 अंश. 1-0 गेला, 1-0 गेला. झेडची किंमत काढायची, झेड आपण एका ठिकाणी नेऊया. 1000 इकडे नेले, 100 इथे नेले, म्हणजे गुणिले होणार 72 गुणिले 100 भागिले 36. 36 एके 36, 36 दुणे 72. 100 गुणिले 2, 200. झेड म्हणजे काय, अन्य खेळ आवडणारे विद्यार्थी. अन्य खेळ आवडणारे विद्यार्थी किती आहेत, 200 विद्यार्थी. ओके, की ज्यांना अन्य खेळ आवडतो. ओके,